श्रीगोंदा येथूनच प्रसारित होणारे लोकमान्य चॅनल सर्वसामान्यांची आवड व योग्य निवड असलेले दक्ष टाइम्स आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क करा. नमस्कार, दक्ष टाइम्समध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या विशेष वृत्तामध्ये आपण पाहणार आहोत काष्टीमधील ग्रामपंचायत सार्वजनिक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये स्वर्गीय सदानंदांचे पुत्र साजन पाचपुते विजयी, तर दुसरीकडे बेलवंडीमध्ये अण्णासाहेब शेलारांचे पुत्र ऋषिकेश शेलार विजयी झाले आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात. श्रीगोंदा तालुक्यात आटीतटीची व चुरशीची समजली जाणारी काष्टी ग्रामपंचायतीची निवडणूक मोठ्या उत्साहाने पार पडली. एकूण 9 ग्रामपंचायतीची निवडणूक यावेळी घेण्यात आली. संपूर्ण तालुक्याचे व महाराष्ट्र राज्याचे लक्ष या काष्टी ग्रामपंचायतीकडे लागून होते. सकाळी 10 वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी 2 वाजता संपली. सकाळी सुरुवात थिटे सांगवीपासून करण्यात आली. थिट्टे सांगवीचे सरपंच पदासाठी अर्जुन रामचंद्र शेळके हे 67 मतांनी विजयी झाले. चवर सांगवी या गावच्या सरपंच पदासाठी सुनीता माळशेकारे हे 3 मतांनी विजयी झाल्या. त्याचबरोबर तरडगाव सरपंच पदासाठी कुंदा बिरळ राजेंद्र या 7 मतांनी विजयी झाल्या. माठ येथील सरपंच पदासाठी अरुण विश्वनाथ पवार हे 395 मतांनी विजयी झाले. भोगरगाव येथील ग्रामपंचायतच्या पदासाठी सुजाता मिलिंद भोसले हे 101 मतांनी विजयी झाले आहेत. तर तांदळी दुमाला येथील ग्रामपंचायत सरपंच पदासाठी संजय मारुती निगडे हे 161 मतांनी विजयी झाले आहेत. पारगाव सुद्रिक येथे सरपंच पदासाठी सुरेखा दत्तात्रय हिरवे हे 104 मतांनी विजयी झालेले आहेत. तर बेलवंडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी ऋषिकेश अण्णासाहेब शेलार हे 2735 मतांनी विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले काष्टी येथील ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे उमेदवार साजन पाचपुते हे 161 मतांनी विजयी झाले आहेत. काष्टीतील मतदानाच्या दिवशी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्याच पद्धतीनं मतमोजणीचे प्रसंगीही श्रीगोंदा तहसील परिसरात सुद्धा कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले सर्व घटनांवर बारीक लक्ष ठेवून होते, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. साजन पाचपुते सरपंच पदाचे उमेदवार होते, ते विजयी होताच शनी चौकात जल्लोष तरुणांनी केला. मोठमोठे फटाके यावेळी फोडण्यात आले. दक्ष टाइम्सशी बोलताना साजन पाचपुते म्हणाले, प्रथमतः मी सर्व काष्टीकरांचे आभार मानतो व स्वर्गीय सदाशिव भिकाजी पाचपुते उर्फ अण्णा हे गेल्यानंतर माझ्या आयुष्यातली पहिलीच निवडणूक होती. तरी पूर्ण काष्टीतले मोठे मोठे नेते एक झालते आणि सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी उभी राहिली. त्यांच्या डोक्यावरती त्यांच्या पायावरती डोकं ठेवून मी त्यांना हात जोडून त्यांचा आशीर्वाद घेतो आणि इथून पुढे जनतेची सेवा करतो. जरी माझ्याकडनं काही चूक झाली असेल या 15 दिवसात तरी मी सर्व लोकांच्या माफी मागतो. धन्यवाद. पुढील घरातूनच आव्हान होतं, कसं ते पेलवलं आव्हान आणि कशा पद्धतीने निवडणूक झाली? आव्हान साजन पाचपुतेसह नव्हतं. साजन पाचपुतेवरती प्रेम करणारे व स्वर्गीय सदाशिव भिकाजी पाचपुते यांच्यावरती प्रेम करणारी जी जनता होती त्यांनी ते आव्हान स्वीकारलं होतं. मला आव्हान स्वीकार करण्याची गरज नव्हती. माझ्या पाठीशी जी सामान्य जनता उभी राहिली त्यांनी आव्हान स्वीकारून मला निवडून आणलं. साजन पाचपुते यांच्या निमित्ताने श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. यामुळे आमदार भगवानराव पाचपुतेंची राजकारणावरील पकड ढिली होते काय अशी ही चर्चा सध्या रंगत आहे. यामधून योग्य तो धडा घेतील काय हे पाहणे औचित्याचे ठरेल. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम्स श्रीगोंदा.